हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लायसन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? तुम्ही सर्व एकदम मस्त असाल. तर आता 12 वाजलेत आणि 12 वाजताच ऊन बघू शकता तुम्ही किती आहे. एवढं कडक ऊन तापत आहे की तिथली वाफ इथे येत आहे, एवढं ऊन तापत आहे. काय मला का ढकलत आहेस? मारलं. सकाळपासून मारलं, बघितलं मारून मी इथे टर्न केला, तुम्ही मारलं त्याच्यात. सकाळपासून उठले आहेत हे 8 वाजतापासून उठले, हा 9 उठला आहे. तेव्हापासून या दोघांचे भांडणं चालू आहे. मी काम केलं, पटापट आवरून घेतलं, कारण मला कुरड्या बनवायच्या होत्या. मुद्दा करते मीला कोणी मारलं नाही ना, तरी पण ओरडते विना करा. जुजूमध्ये बसते काय? कुरड्या करायच्या होत्या. मी तर मी सकाळीच उठले, तर मी रोज जरा सकाळीच उठत असते. उन्हाळ्याचे दिवस आहे, पटकन स्वयंपाक आवरून जेवण करू. आज मेनूची परत नाईट आहे, तर मी चपात्या करते. कारण सर्व भाजी बिजी सर्व वरण भात 2 भाज्या करून बिट्टूला जेवून बिवून अंघोळ गंगोळ करून सर्व झालं माझं. तर चपात्या राहिल्या होत्या, म्हटलं नंतर करेन. घरी कोणीच नाही, सर्व आपापला नाश्ता करून घेतात. तर हिला भूक लागली, तर ही म्हणाली मी टाकूनच घेते चपात्या. तर मी टाकत आहे, कारण की असं गरम गरम चपात्या खायला खूप आवडतात. मला भूक नाही लागली, मी बिट्टूच्या त्यातलं थोडंसं भात खाल्लं, कारण मला कुरड्या करायच्या. तर मी काल कुरड्यासाठी तांदूळ धुतले, असं पीठ काढलं सकाळीच उठल्याबरोबर. आता करते कुरड्या तांदूळाच्या चिकाच्या. काय आमच्या घरी कोणीच कुरड्या खात नाही आरू व्यतिरिक्त, म्हणजे त्यालाच आवडतात, म्हणून मी मग तांदूळाच्या करते. गेल्या वर्षी मी चिकाच्या गेल्या होत्या, मध्ये चिकाच्या काय झालं हे आभाळ ऊन होतं, तर त्यामुळे त्या म्हणजे ज्यावेळेस मी टाकलं ज्या दिवशी असं पाऊसच होता, म्हणजे ढगाळ, तर त्या अशा आदरकच्या राहिल्या, तर मग त्या लवकर खराब झाल्या. तर मी तांदूळाच्याच करते. आता खूप ऊन आहे, तर ऊन जाते, ऊन शोध खराब होणार नाही त्या. आणि फक्त आर्यनलाच आवडतात, तसं कोणाला आवडत नाही. कुरड्या आज करणार आहे ना? बापरे, मैद्याच्या कुरड्या कोणी केल्यात? मैद्यांच्या कुरड्या मैद्यांच्या असतात. वारे इंटेलिजंट. इडली आहे का? ते पीठ आहे, ते तांदूळाच. आता एवढं ऊन तापत होतं ना, एवढं ऊन की खूप, कारण की 1 वाजला होता ना. आमच्या विदर्भामध्ये एवढं ऊन राहते, एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात मी एकटीच तिथे चीक घोटत होती. त्यानंतर चीक घोटल्यानंतर कुरड्या पण मी इथे एकटीच टाकत होती. एवढं ऊन होतं की माझं डोकं इतकं गरम झालं होतं. तर मी इथे 2 कलरच्या कुरड्या टाकल्या. आधी पांढऱ्या कलरच्या टाकत होती, त्यानंतर लाल ऑरेंज कलर राहतो, तर ते टाकत होते. 3 वाजले आता, कुठे झाल्यात कुरड्या? जेवण केलं. एवढं ऊन टाकलं मी, माझं ऊन लागत वाटतं माझ्या डोक्याला. एवढं डोकं दुखत आहे, म्हणजे हे जळत आहे गरम गरम. 1 वाजता डायरेक्ट उन्हामध्ये तिथे होती ना, त्यामुळे जास्त जळत आहे. चल मामा, बिट्टूला घेऊन आली आहे झोपायला, कारण बिट्टू रडरड करते. आज 4th दिवस फिरायचा, 6 वाजले. बिट्टू जे झोपलेली आहे म्हणून पटकन कचरा काढून आवरलं आणि निघालीच तशी. फेशवॉश नाही काही नाही केलं, तयारी नाही केली, कारण की मग त्या तयारी करायच्या वेळेमध्ये ती उठून जाते. मग राहून दिलं आणि मग तशीच, कारण मग घरी असलं तर आपण ती उठल्यानंतर तिला खाऊ घातल्यानंतर तयारी करू शकतो, पण तेवढाच वेळ जातो. मग ती उठते जेवू घाला ते बरं असते आपल्या. एवढा जीव थकला माझा, काही करायची इच्छा नाही.
हे हात पूर्ण असे दुखत आहेत, पायाला गोडे आले, कारण की आपण कुठलाही व्यायाम म्हटलं, एक्सरसाइज म्हटलं किंवा साधं चालणंही म्हटलं किंवा व्यायाम म्हटलं तर त्याच्या 2 दिवसानंतर पाय दुखतात सतत सतत. म्हणजे आपण केलं चालत राहिलं तर, कारण की डान्सला पण जरी आपण गेलं 1-2 दिवस की सुरुवातीला पाय दुखतातच, त्यालाच मी खूप घाबरत असते. त्यासाठी मी डान्स क्लासला नाही जात, जिमला नाही जात, पण झालं तसं ते आता फिरायला जात आहे. दादा पाय दुखत आहेत, प्लस ऊन लागलं दुपारी पूर्ण म्हणजे पायाला सुरुवाने. आर्यन सासूबाई गेले आहेत, कार्यक्रम आहे तर ते निघून गेले तिकडे कार्यक्रम. माझं चालू आहे स्वयंपाक, ड्युटीला नाईट ड्युटी नशी तिपीठ मोडून गेली, तेवढी मदत झाली मला. आता फक्त चिकन मसाला आणि चिकन. बिट्टू चल घे थोडी औषध घे, घे थोडी थोडी फिन, थोडीशी 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 थोडीशी, व्हेरी गुड, थोडीशी अजून परत परत थोडी परत थोडी, गुड गर्ल आहेस ना तू, घे, व्हेरी गुड, गुड गर्ल, गुड गुड गुड.